नमस्कार, वी स्कूलच्या हेडमास्टर लॉग इनमध्ये आपले स्वागत आहे. मिशन निपुण भारत अंतर्गत येथे असलेल्या विविध टॅब्सची माहिती आज आपण घेऊया. FLN अंतर्गत विद्यार्थी यादी अपलोड करण्यासाठी स्टुडंट लिस्ट अपलोड या पर्यायाचा वापर करावा. येथे आपण बल्क अपलोड आणि सिंगल अपलोड असे दोन पर्याय पाहू शकतो. बल्क अपलोड करताना योग्य ते माध्यम आणि इयत्ता निवडल्यानंतर आपण आपल्या फोनमध्ये असलेली एक्सेल फाईल सिलेक्ट करून अपलोड या बटणावरती क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांची यादी बल्कमध्ये अपलोड होते. अशाच प्रकारे आपण एक एक विद्यार्थी देखील ऍड करू शकतो. इथे असलेल्या ऍड बटणावरती क्लिक करून आपण एक एक विद्यार्थी ऍड करू शकतो. आधीच नोंदणी असलेली विद्यार्थ्यांची नावे कमी करण्यासाठी एडिट या बटणाचा उपयोग करू शकतो. येथून आपण विद्यार्थ्यांची माहिती एडिट करू शकतो, शिवाय विद्यार्थ्यांची नावे कमी करू शकतो. विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करण्यासाठी शिक्षकांची नोंदणी करावी. शिक्षकांची नोंदणी करण्यासाठी असाईन टीचर्स या पर्यायाचा वापर करावा. शिक्षकाची सर्व माहिती भरून झाल्यावर ॲड टीचर डिटेल्स या बटणावरती क्लिक करावे. शिक्षकाची माहिती ॲड झालेली आपण येथे पाहू शकतो. स्टेटस या बटणावरती क्लिक करून आपण त्या शिक्षकाचे स्टेटस ॲक्टिव्ह किंवा इनॲक्टिव्ह करू शकतो. स्कूल प्रोग्रेस या टॅबमध्ये आपण आपल्या शाळेची महिनानिहाय माहिती पाहू शकतो. प्रोग्रेस ट्रेंड या फीचरमधून आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती ट्रेंडलाईनच्या मदतीने समजून घेऊ शकतो. येथे आपण स्तरनिहाय विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या ट्रेंडलाईन्स पाहू शकतो. कम्पेअर स्कूल्स या टॅबच्या मदतीने आपण आपल्या तालुक्यातील शाळांची तुलनात्मक माहिती मिळवू शकतो. येथे असलेल्या फिल्टर या पर्यायाच्या मदतीने आपण माध्यम आणि इयत्तानिहाय माहिती देखील पाहू शकतो. जर आपल्या शाळेतील एखाद्या शिक्षकाची दुसऱ्या शाळेत बदली झाल्यास ट्रान्सफर टीचर या टॅबच्या मदतीने त्या शिक्षकांची माहिती आपण पुढील नवीन शाळेत पाठवू शकतो. त्यासाठी आपण त्या शिक्षकाचे नाव सिलेक्ट करून कन्फर्म या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर त्यांची ज्या शाळेत बदली झालेली आहे ती माहिती येथे टाकावी. या कन्फर्मेशन बॉक्समधील माहिती तपासून सेव्ह करा या बटणावरती क्लिक करावे. टीचर ट्रान्सफरची प्रोसेस पूर्ण झाली. स्टुडंट लेवल डाटा या टॅबमधून सर्व विद्यार्थ्यांची माहिती देखील पाहू शकतो. येथे देखील माध्यम आणि इयत्ता असे फिल्टर वापरून आपण आणखीन सखोल पद्धतीने माहिती घेऊ शकतो. धन्यवाद.